नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा आणि अपडेट आहे। यामध्ये 12व्या हप्त्याची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली। आता जी जुनी तारीख होती ती 12 सप्टेंबर 2022 होती। 12 सप्टेंबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 12व्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार होती, पण लाखो शेतकऱ्यांची ई केवायसी आतापर्यंत कंप्लीट झालेली नाही, त्यामुळे नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। आता नवीन तारीखेमध्ये जे आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12व्या हप्त्याची जी रक्कम आहे जमा होणार आहे, आणि कोणत्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या सहाय्याने बघणार आहोत। त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता 12व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते 25 सप्टेंबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामागचं कारण आहे की लाखो शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई KYC केलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई KYC करून घ्या, जेणेकरून तुम्ही या लाभापासून वंचित राहणार नाही। आता ही शेवटची मुदत असणार आहे, 12व्या हप्त्याची रक्कम जी आहे 25 सप्टेंबर रोजी आता पडणारच आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई KYC केलेली नाही, जे शेतकरी पात्र आहेत, या योजनेअंतर्गत 2000 रुपयांचा हप्ता उचलत आहेत, अशा शेतकऱ्यांना ई KYC लवकरात लवकर करून घ्यायचे, जेणेकरून तुम्ही 12व्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही आणि पुढील लाभापासून सुद्धा तुम्ही वंचित राहणार नाही। त्यासाठी तुम्ही दोन प्रकारे ई KYC करू शकता। एक तर CSC सेंटरच्या माध्यमातून तुम्ही जाऊन ई KYC करू शकता, आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतः सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ई KYC ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, यावर क्लिक करून तुम्ही मोबाईल नंबर OTP माध्यमातून ई KYC करू शकता। आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आता जे पैसे तुम्हाला जमा होणार आहे ते आधार कार्डच्या नंबरवर जमा होणार आहे, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली जे आधार नंबर जे बँक नंबरला आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये हा जो पैसे आहेत जमा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। तुमचं जर आधार नंबर जे आहे दुसऱ्या बँक खात्याला लिंक असेल तर त्या बँक खात्यामध्ये तुमचा पैसे जाणार आहे, त्यामुळे जे जुने खाते जे मध्यवर्ती बँकेचे जे खाते नंबर आहेत त्यामध्ये तुम्हाला जर आधार नंबर लिंक असेल तर त्या खात्यामध्ये जमा होईल, नाही तर तुमचं दुसऱ्या खात्यामध्ये जमा होईल। तर त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, तुमचे जे पैसे आहेत सुरक्षित तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून रोज मिळत राहतील। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।